सांगलीत उद्यापासून सुरू होत असणाऱ्या गणपती उत्सवावर महापुराचे सावट आले आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या गणपती संस्थानाने आपला 5 दिवसांचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीचा मानाचा आणि सरकारी गणपती म्हणून सांगली संस्थानाच्या उत्सवाकडे पाहिले जाते. प्रतिवर्षी संस्थान गणपतीचे आगमन आणि विसर्जन हे अत्यंत शाही पद्धतीने केले जात असायचे. मात्र यंदा सांगलीत पुरामुळे जनतेचे मोठे नुकसान झाल्याने उद्यापासून सुरू होणारा गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरी करून या 5 दिवसाचे सर्व कार्यक्रम आणि शाही मिरवणुका रद्द करून या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर सांगलीच्या गणपती मंदिरावर होणारी ऐतिहासिक लाइटिंग तसेच सजावटही न करण्याचा निर्णय सांगलीचे राजे विजयसिंह पटवर्धन यांनी घेतला आहे. यंदाच्या महापुरामुळे समस्त सांगलीकरांना खूप नुकसान झालं आहे, म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की हा वेळचा उत्सव लोकीवर करायचा. आणखीन त्यासाठी जे बजेटेड पैसे जे आहेत ते आमच्या कर्मचाऱ्यांनी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसून नुकसान झालं आहे त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने ते पैसा त्यांच्यामध्ये वाटायचा असं ठरवलं आहे. आणि त्यामुळे यंदाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय साध्या प्रमाणावर आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला की यंदा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात न करता आपली परंपरा आहे त्या हिशोबाने तेवढी गणपती उत्सव आपण पूजा करायची, महापूजा करायची, गणपतीची स्थापना करायची. इतर जे आपण गाण्याचे किंवा काही दुसरे प्रोग्रॅम करतो ते रद्द करून त्याची जी काय पैसे असतील, बिदागी असेल, काय असेल, ते आम्ही गरीब लोकांच्यामध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही द्यायचा आमचा असा विचार आहे. आणि जसे जसे लोक येत असेल तसे आम्ही त्यांना जरूर आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत करू आम्ही.